मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्ग हा एक नवीन कोरा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आणि त्या कार्यक्रमामध्ये नक्कीच महिला स्त्रिया ज्या काही संघर्षातून आज उभ्या राहिलेल्या आहेत त्यांची यशोगाथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जेव्हा एक स्त्री घर सांभाळते तेव्हा तिचं कौतुक होतं, जेव्हा ती घर सांभाळून बिझनेस सुद्धा सांभाळते तेव्हा मात्र तिच्या कर्तृत्वाची कुठेतरी एक गाथा तयार होते. एक आपण म्हणू शकतो की तिच्या कर्तृत्वाला एक झालर लागते तिच्या नेतृत्वाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना तिला काय अडचणी येतात आणि ती कशा पद्धतीनं आपल्या घरालाही सांभाळते आणि आपल्या त्या कामालाही सांभाळते. आणि अशाच एक महिला आज आपल्यासोबत आहेत आणि ते म्हणजेच की खेड पंचायत समितीचे सभापती भगवानराव पोखरकर यांच्या पत्नी स्वाती पोखरकर हे आपल्यासोबत आहेत. आणि आज आपण त्यांची यशोगाथा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मॅम तुमचं न्यू सुट्टी मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत आणि नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नवदुर्ग हा आमचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आम्ही महिलांची यशोगाथा त्यांची कहाणी लोकांसमोर आणतो. तुमची सुद्धा एक तशीच कहाणी आहे त्याच्यावर आपण बोलू. पण सुरुवातीला तुमची एक छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. न्यूज 15 मराठी आवाज जनसामान्यांचा याबद्दल तुमचे पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही हा नवदुर्गाचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यातून प्रत्येक भरपूर स्त्रियांना प्रेरणा मिळेल आणि खरंच नक्कीच प्रत्येकाने प्रेरणा घ्यावा आणि एक यशस्वी रीती यशस्वीरित्या त्यांनी काम करून दाखवावे. तुम्हा सगळ्यांना माझ्या पोखरकर कुटुंबाकडून व ज्ञानदा पेट्रोपंप वाडा यांच्याकडून सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी सौ स्वाती भगवान पोखरकर. माझा वाडा येथे पेट्रोल पंप आहे. तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही मूळच्या कुठल्या? आमचं मूळ गाव वाळद आहे पण व्यवसायानिमित्त मी पहिल्यांदा चाकणला राहत होतो आणि आता एक 8-9 वर्ष झाले मी भोसरी येथे व्यवसायिक झालेलो आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे. आता लग्नानंतर मग तुम्ही इथे आला? हो, लग्नानंतर आम्ही चाकणला राहत होतो. मग त्याच्यानंतर आम्ही आता एक 8-9 वर्ष झालं भोसरीला राहतोय. तुम्ही आता तसं म्हणाला की तुम्ही पंप सांभाळता, म्हणजे नक्की काय करता, म्हणजे काय काम करत होता नक्की त्याच्या? आता जवळजवळ आमच्या पंपाला आता ह्या 6 वर्ष होती आणि इंडियन ऑइल कडनं आम्हाला 6 वर्षापूर्वी डीलरशिप मिळाली आणि पंप यशस्वीरित्या चालू आहे. आणि मी पण पंप चालू झाल्यापासून पंप पाहते, तेथे जाऊन हिशोब करणे, कामगारांना काही अडचणी आल्या त्या पाहणे, बाकीचं सगळं व्यवहार सांभाळणे तिथले हे मी सगळं पाहते तिथे जाऊन. किती वर्ष झालं तरी तुम्ही सगळं? मी जवळजवळ 4-5 वर्ष झालं पंप पाहते. मग आता तुम्हाला सगळे कामगार वगैरे अडचणी सांगत असतील, हिशोब तुम्हाला ठेवावा लागत असेल, पण त्यासोबत तुम्ही गृहिणी सुद्धा आहात, मग या सगळा जो समतोल आहे तो कसा, हा जो व्याप कसा सांभाळला? मी तिथे एक दिवस आड जात होते, मुलं लहान होती, मुलं शाळेत जायची, नक्कीच्या माग मुलं आणि पतींचं सहकार्य आहे, घरच्यांची साथ आहे. तिथे पंपावर सुद्धा माझ्या पुतण्या वगैरे 2 पुतण्या आहेत, ते पण काम करू लागतात, तिथे सगळं पाहतात. आणि इथं मी सगळं आवडून मुलं ऍक्च्युली पुण्यात शाळेत होती दोन्ही पण लहान होती आणि 9:30 निघून जायची आणि तिकडे जाऊन सगळं पाहायची वगैरे, नंतर 4-5 वाजता घरी यायची. तर मग मुलांनी स्वतः अभ्यास वगैरे करून सगळं सांभाळलं. सुरुवातीला मी पण ज्यावेळेस जात होते ना पंपावर तर माझी अडचण व्हायची थोडीशी, नाही का, स्वयंपाक वगैरे सगळं चावरून जायची. कामाला बायका पण होत्या, थोडं खात्या करू लागायच्या, पण बाकीचं तर सगळं आपल्यालाच करावं लागतं आणि करायची. मी त्यात थोडा पहिल्यांदा त्रास झाला, नंतर एकदा सुरुवात केली तर मला एवढं काय नाही वाटलं त्याच्यात. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणायला गेलं तर कुटुंब. हो, कुटुंबाची साथ. हो, कुटुंबाची नक्कीच साथ आहे, साहेबांनी साथ दिली, मुलांनीही दिली, त्याच्यामुळेच मी आज सगळं पाहू शकले. आता जसं की सर आधी उपसभापती होते, आता सभापती आहे, मग त्यांचा पण कामाचा भाग, त्यांचे दौरे असतील, मग या सगळ्यांमध्ये तुम्ही कसं काय सांभाळलं? कारण कधी आता शक्यतो तुम्हीच घरी असणार, कारण साहेब तर नसणार माझे, तर मग मुलं आहेत आजारी पडली किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज केल्या? मुळात कसं असतं, स्त्रीमध्ये सहनशक्ती फार असते आणि निसर्ग आणि देवाने तिला खूप कणखर बनवली. स्त्री वनात आली
तर सगळं काही करू शकते. आपला उदाहरणच आहे, आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सगळा देश सांभाळत होत्या. झाशीची राणी इतिहासातली राणी, आपल्या युद्धात ज्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी इथे झाशीची राणी सुद्धा पाठीला मूल बांधून लढाईवर गेली. आणि अहिल्याबाई होळकर असतील, भरपूर अशा स्त्रिया आहेत की त्यांचं योगदान आहे, त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांचाच एक आदर्श आज आपल्या सगळ्यांपुढे आहे. त्याच्यामुळेच एक स्त्री शक्ती जागी आहे, जागी आहे. आणि स्त्री मनात आणलं तर काही करू शकते, त्यात तिच्या कुटुंबाचाही पाठिंबा तिला लागतोच, मुलांचा, कुटुंबाचा, मिस्त्रांचा, सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे सगळं शक्य होऊ शकतं. पण आता काही वेळेला काय होतं की जसं तुम्ही म्हणालात की स्त्रीने मनात आणलं तर ती काही करू शकते, बरोबर आहे. पण जसं तिला या कुटुंबाचा कधी कधी जेव्हा साथ मिळते तेव्हा सामाजिक दृष्ट्या तिला कधी कधी साथ मिळत नाही. मग त्यावेळेस असं लोक म्हणतात की बघा, काही जणांचा माणूस असतो बहुतेक जणांचा की स्त्री ही जॉब आणि जे आपलं घर आहे ते उत्तमरित्या सांभाळू शकत नाही, मग स्त्रीने फक्त गृहिणीच राहावं का, असं काय वाटतं तुम्हाला? नक्कीच नाही. आज देशात स्त्रिया पुरुषांच्या बरोबर स्त्रिया सगळीकडे काम करतात आणि स्त्रिया सर्व कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्र स्त्री मागे आहे. माझंही सांगते, मी माझं शिक्षण बी कॉम झालेले आणि त्यावेळेस माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि सांगायची अशी गोष्ट, आपले आत्ता स्वर्गीय आमदार दिली आमदार आपले सुरेश भाऊ गोरे, त्यावेळेस त्यांच्या पत्नी आणि त्याही तिथे मुला इंटरव्ह्यू होत्या. ऍक्च्युअली तिथं आणि मनीषाताई होत्या आणि सुरेश भाऊ त्यावेळेस म्हटले बघा यांना काही अडचण आली तर सांगा. स्त्री तिथं पहिल्यांदा मला ती एक स्त्री भेटली, बरोबर, तिने त्यावेळेस मला सहकार्य केलं, काही प्रश्न असतील सांगितले. त्यांची इंटरव्ह्यू, त्यांचा इंटरव्ह्यू माझा आधी झाला, माझा नंतर झाला. भाऊंची मनीषाताईंची मी खूप आभारी आहे. त्यावेळेस मला ती स्त्री पहिल्यांदा भेटली तिथे आणि तिने मला सहकार्य केलं आणि घरात आमची जॉईंट फॅमिली, आमची घरातली खरंच सगळी माणसं खूप चांगली आणि सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं, आपल्याला साथ दिल्यामुळं मुलांनी सगळ्या, त्याच्यामुळे मी हे करू शकले. आणि आजही आमचा पंप आम्ही, मी तर पाहतेच पुतणे आहेत आणि आता माझी मुलगीही, सांगायची गोष्ट अशी तिची आत्ताच 12वी झाली आणि 4-5 महिने तीही हँडल करते सगळं, पप्पांचं ऑफिसही हँडल करते. शेवटी ती एक स्त्रीची स्त्रीच आहे, बरोबर. आणि तिला मी प्रोत्साहन देते, तू कर, मी जे केलं तेही तू पण कर. कारण तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी सांभाळता, मग एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नक्कीच मागे पडताना नाही बघू शकत. आणि तिला साथ दिलीच पाहिजे ना, आपली मुलगी आणि मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीच आहेच. आणि आता समजा आमची एक पिढी, आता माझ्याही पेक्षा ही पुढची पिढी फास्ट आहे, त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त आहे, खूप पटकन. आता शिवाय सोशल मीडिया ह्याच्या त्याच्या माध्यमातून मुली खूप पुढे जातात आणि त्यांना आता जास्त करून समजा त्याचाही उपयोग करतात आपल्या बिझनेस मध्ये, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच सुरुवातीला तेवढी जास्त टेक्नॉलॉजी नव्हती, आता आहे, त्याचा त्या नक्कीच उपयोग करून घेतात. आता इथे जरी बसलं तरी पंपावर पाहू शकतो काय चाललंय काय नाही आणि तिथं रोजचा आपला काय स्टॉक आहे, कामगार काय करतात, सीसीटीव्हीच्या माध्यमातून तेही आपण पाहू शकतो सगळं. पण जेव्हा एक तुम्ही पेट्रोल पंप सांभाळत होता त्यावेळेस एक स्त्री म्हणून आता समजा सगळे तिथे पुरुष कामगार असणार, बरोबर, मग त्यावेळेस असं कुठेतरी काही अडचण आली का की बाबा यांच्याशी कसा संवाद साधायचा मी, किंवा त्यांना तुमच्याशी बोलतानाच कधी संकोच वाटला का, किंवा तेव्हा एक आपण म्हणू शकतो मालक आणि कामगार यांच्यातलं नातं कसं होतं तुम्ही? नाही नाही, मुळात सांगायची गोष्ट, मुलं ती तिची होती ना, ती लहान होती आणि आम्ही सर असू मी असू, आम्ही आमची कामगार म्हणून आम्ही कामगारांना कधीच ट्रीट करत नाही, ते आमचे फॅमिलीचा भाग म्हणून आम्ही त्यांना गृहित धरतो. त्याच्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात असं कुठं कधीच दरी अशी निर्माण झाली, तेही खूप मोकळेपणा करतात. काही अडचणी आल्या तर एक ताई म्हणून मला ते सांगतात सगळे, मॅडमही म्हणत नाही मला, ताईच म्हणतात सगळे वर्कर तिथे. पण आम्ही वर्करांना वर्कर म्हणतच नाही, त्यांना आमच्या कुटुंबाचा भाग म्हणून त्यांना सांभाळतो, त्याच्यामुळे त्यांचं आमचं रिलेशन अगदी सुंदर आहे. पण आता जसं की तुम्ही म्हणालात की स्त्रियांना पुढे जाणं सुद्धा तितकंच महत्वाचं आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सुद्धा सपोर्ट करणं तितकंच गरजेचं आहे. पण मग आता एक गृहिणी, एक मैत्रीण म्हणून तुम्ही स्त्रियांना काय आवाहन कराल? आणि स्त्री सन्मान हा सगळ्यात महत्वाचा आहे. सध्या आपण बघतो की किती साऱ्या घटना घडत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीतून स्त्रियांना हिंमत यावी यासाठी काय त्यांना आवाहन कराल? स्त्रियांना एकच सांगेल, आधी स्वतः स्वतःचा रिस्पेक्ट करा आणि कुटुंबातल्या पुरुषांनी स्त्रीला रिस्पेक्ट द्या. आणि स्त्री खूप काही करते
आणि तिला जास्त काही अपेक्षा, थोडस तुमचं कौतुकाचा शब्द थोडा असला ना तरी बी थोडा जरी तुम्ही तिचं कौतुक केलं तर तिला ते आभा बरं असतं, आणि त्याच्यामुळे त्याला तिला अजून आपल्या स्फूर्ती मिळते काम करताना. तुम्ही कौतुक म्हणजे हा खूप छोटा शब्द आहे पण केला तर त्याच्यामुळे तुमच्यात खूप प्रेरणा येते अशी. त्याच्यामुळे हे साहेबच नाही प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे. आणि असं काही नाही की शक्य आजारा शक्य काय नाही, शक्य केलं तर सगळं होतं. आणि त्याच्यासाठी आपली आपण हिंमत धरली सगळं केलं तर सगळं करू शकतो. आपल्या मनाची पावर ही खूप जास्त महत्वाची. पण आता तुम्ही गृहिणी आहात, एक साहेबांची पत्नी आहात, त्याचप्रमाणे तुम्ही एक बिझनेस वुमन सुद्धा आहात, पण एक आई सुद्धा आहात, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, तर एक मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला काय सांगाल की पुढच्या या जगामध्ये कशा पद्धतीने तू वागायला हवं, स्वतःचं संरक्षण करायला हवं? नक्कीच तिने तिचं संरक्षण केलंच पाहिजे. वेळोवेळी मी तिलाही सांगत असते आई म्हणून मला तिचीही काळजी वाटते. छोटासा प्रसंग आहे सांगते. एकदा तिचा ती नवीनच गाडी चालवायला शिकली होती आणि इथेच आपल्या आम्हाला राहतो, इथेच ती जर पडली गाडीवरनं तर घरी आली आणि तशीच तिने गाडी, तिची ऍक्च्युली काही चुकी नव्हती पण ती पडली होती गाडीवरनं, घरी आली पाय वगैरे सुजला होता. तर मी तिला म्हटलं काय झालं, आम्ही तिला घरी प्रेमाने सगळे दिदी म्हणतो, तर तिला म्हणते दिदी काय झालं, तर म्हणे मम्मी मी पडले गाडीवरनं अंगठा वगैरे सुजले. म्हटलं सुजू दे एवढं काय त्याच्यात झालं नाही, मी गेले इथं तिला डॉक्टरांकडून पडायतले बरं होतं त्याला सांगितलं, त्यांनी थोडं मेडिसिन वगैरे आणले लावलं, तर तिची एक हिंमत बचली त्यावेळेस, नाही मम्मी मी गाडी चालू शकणार नाही, मी शक्यच नाही. तर मी म्हटलं हे असं काही शक्य नाही, एकदा पडलं म्हणजे माणूस हे होत नाही, ती कुठे जाईना एवढी हवरली तुम्हाला रिअल प्रसंग आहे हा, काही मी अगदी ठरवून सांगत नाही, मला आठवलं जस्ट करता म्हणून तुम्हाला सांगते. आणि तर ती म्हणे नाही नाही मम्मी मी जाऊ शकत नाही, तिचा कॉन्फिडन्स थोडा लूज झाला. आणि लूज झालं मी जर म्हटलं हिचा जर आता जर आपण हिला सांगितलं नाही समजून तर ही उठू शकणार नाही, मला भीती भीती राहील तिच्या. आणि ती साधी स्कूटी आहे आणि मग तिला जी सांगितलं नंतर मी मुद्दा म्हणायची दिदी तू इकडं जा तिकडं जा. अक्षरशः माझी मुलगीनं चौथीपासून गाडी चालवती, हो चौथीपासून ती गाडी चालवतीये. पहिल्यांदा ज्यावेळेस लहान मुलाचा बर्थडे होता त्यावेळेस आणलं, पहिली चक्कर तिनेच मारली भाच्या बरोबर गाडीवर. ऍक्च्युअली गाडी मला आणली होती पण तिने चौथीला असायच्या, आणि त्या प्रसंगानंतर ती आहे ना मग ती चालवायला शिकली. आणि कौतुकाची गोष्ट तुम्हाला सांगते, लॉकडाऊन मध्ये ती आता आमची फॉर्च्युनर गाडी सुद्धा शिकली, म्हणजे टू व्हीलर वरून डायरेक्ट फोर व्हीलर आता डायरेक्ट गाडी कुठेही नेली ती. आणि कौतुकाचा असाही प्रसंग सांगायचा, तिची आजी बाबा ओझरला असतात आमची एकदम मिळे थोडी, आणि आजी बाबांना आणायला ती गेली, बाबा तिच्या समोरच किती आता बाबांना कॅमेरा केला तरी चालेल. आणि बाबांनी तिला चाकणवरून तिने ड्रायव्हरला खाली उतरवलं, ड्रायव्हर स्कूटी नेली होती चाकणला, तर तिने स्कूटीवर ड्रायव्हरला बसवलं आणि आजी बाबांना गाडी दिली. बाबा तिचे शेजारी बसलेले, बाबांचा थोडा कॉन्फिडन्स की दिदी आम्हाला नेली का नाही, पण आजी होती तिची, आजीला आजी ती एक होती, आजीला खूप आत्मविश्वास होता माझी दिदी मला घरी न्याना जाणारी मला घरी, आणि अक्षर सांगते त्यांच्या दोघांना पण तिने घरी येऊन आली व्यवस्थित. त्याच्यानंतर तिच्या आत्या पण आत्याला पण गेली आणि आत्यानं पण चाकणवर नवरली, आणि ती अशी जात आम्ही कुठे जाऊन देत नाही तिला जास्त, पण चाकणपर्यंत आता पप्पांच्या कधी ड्रायव्हर नसते तीच गाडी चालते, साहेब शेजारी असतात साहेबांना सुद्धा घेऊन आमच्या घरात तो एक कौतुकाचा खूप विषय. बरोबर, पण त्यावेळेस तुम्ही जर का ती हिंमत करू शकत प्रसंग, पण मी तिला दिला कॉन्फिडन्स. आणि अक्षरशः मी तिला सांगते आता सांगायचाच विषय झाला, माझी आई वडील शेतकरी होती, आई वडिलांचे खूप कौतुक मला, आमची थोडे शेतकरी होते तरी पण मला त्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केले, माझं आय टी आपण झालेलं आहे हो, आणि माझं कम्प्युटर मधलं त्यावेळेच कम्प्युटरचं पण माझं त्यावेळेस कोर्स असतो नव्हतो, एम एस सी आय टी पण मला त्यावेळेस झाली, टायपिंग मध्ये पण माझं परीक्षा वगैरे दिलं सगळं म्हणजे आहे माझं. मला जे काही शिकायला मिळते माझ्या मुलीला आम्ही शिकवलं, साहेबांनी साथ दिली, मी गाडीचाही तसंच झालं. आणि मुलीला आता समजा आपण मुली कितीतरी बायका मी पाहते माझ्या पण रिलेशनमध्ये खूप आमचे रिलेटिव्ह, पण बायकांना अक्षरशः चेकवर सही सुद्धा करतो कसा क्रॉस चेक, मलाही सुरुवातीला कळत नव्हतं माझं बी कॉम, तरी पण साहेबांनी शिकवलं मला, तर मी म्हटलं माझी मुलगी अडाणी नको राहिला म्हणून आम्ही तिला पहिल्यापासून मी तिला चेकचे वगैरे सगळे व्यवहार शिकून ठेवले. आणि त्याचा त्याला उपयोग असा झाला, ती पप्पांचं ऑफिस जॉईन केले, तिला आता कुठल्याच अडचणी येत नाही. तुम्ही आई वडील तुमचे तुम्ही म्हणालात मगाशी जसं की शेतकरी होते आणि त्यांनी सुद्धा तुम्ही इतकं मोठं शिक्षण तुमचं बी कॉम झालेलं आहे, तर मग कुठेतरी हा जो पायांचा तुमच्या आई वडिलांनी तुमच्या मनात घालून दिला की मुलींनी अडाणी किंवा अशिक्षित राहता कामा नये, कारण सध्या स्त्री जर का एक अख्खा देश सांभाळू शकते, जसं तुम्ही उदाहरण दिलं मगाशी इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून पूर्ण देश सांभाळत होत्या, तर एक स्त्री काही अशक्य नाही येते त्यासाठी. तर आता जसं की नवदुर्गा उत्सव आहे आणि आता आपण पहिल्यासारखा आताचा नवरात्र नाही साजरा करू शकलो, तर मग तुम्ही कशा पद्धतीने घरच्या घरी नवरात्र साजरा केला? आम्ही करोना काळ चालू असल्यामुळे थोडी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे,
त्याच्यामुळे बाहेर वगैरे कुठे जात नाही, तर घरीच देवीची वगैरे पूजा म्हणून आणि सगळ्या ह्या प्रसंगात सगळ्यांनी पुढं व्यवस्थित प्रत्येक स्त्रीनी पुढं यावं. आपल्याला जी मनातली इच्छा आहे खरंच पूर्ण करावी, कारण जीवन हे एकदाच आहे आणि काहीतरी करून दाखवायचं असं तर नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नाला तुमच्या कुटुंबाची नक्कीच साथ मिळते. अजून एक प्रसंग सांगते आठवला म्हणून, आमच्या जाऊबाई आहे कामताबाई बाळासाहेब पोखरकर, गावी शिक्षण झाले त्यांचं, पण त्यांना संधी आली आणि त्या गावच्या पोलीस पाटील झाल्या. गावची पोलीस पाटील ही इतक्या छान आणि प्रथम आमच्या वाळात गावच्या त्या पोलीस पाटील आहेत आता आणि खूप छान प्रकारे ती त्यांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडतात. ते द्या एक स्त्री म्हणून पुरुषांना तुम्ही काय एक संदेश मी नक्की सांगेन. स्त्री जरी कसं असतं, स्त्री शिकलेली असली तिला सगळ्यातल्या पण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, सगळंच करावं लागतं आणि तिच्या कुठेतरी ह्या कामाची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. जशी आपण पुरुषांचे घेतो, पुरुषांना पण मला सांगू मन भर नका आपण कण भरकवतो, नक्कीच प्रत्येक पुरुष आणि स्त्रीचं करा एवढंच सांगेल आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ह्या होत्या आपल्या सोबत स्वाती पोखरकर मॅम आणि जसं की त्यांनी सांगितलं की एका स्त्रीला खरंच तिच्या कुटुंबाची साथ हवी असेल तर तिची आणि तिची जिद्द असेल तिला सोबत, तिला तिच्यासाठी सध्या काहीही अशक्य नाहीये या जगात. आणि जसं की एक गृहिणी असते ती आपलं अख्खं घर सांभाळते, आपल्या मुलांना सांभाळते, तर ती तिचा बिझनेस सुद्धा सांभाळू शकते. त्यामुळे ज्या लोकांचा असा मानस आहे की एक स्त्री घर आणि तिचं काम, तिचा बिझनेस किंवा तिचा जॉब सांभाळू शकत नाही, त्याच्यासाठीचं हे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. आणि फक्त त्यांनी तेवढंच नाही तर त्यांनी त्यांची पुढची पिढी म्हणजेच की त्यांची मुलगी तिला सुद्धा इतकं निर्भर बनवलेलं आहे, इतकं लीडर बनवलेलं आहे. आणि खरंच आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्रियांनी जर का आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या प्रत्येक मुलीला जर का हाच स्वाभिमान आणि हाच जर का आत्मविश्वास दिला तर आज जगात कुठलीच स्त्री मागे पडणार नाही. तर या नवदुर्गा कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे ते सांगण्याची, अशा अनेक यशस्वी स्त्रियांची यशोगाथा अशीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र त्यासाठी पाहत राहा न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.